राज्यमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पोकळ आश्वासनाविरुद्ध महाराष्ट्र कामगार सेना इचलकरंजी यांच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आयुक्तांची बदली करा केली मागणी इचलकरंजी परिसरात यंत्रमाग कामगार बांधकाम कामगार व सर्व क्षेत्रातील कामगार संख्या जास्त असल्याने ही कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून ऑनलाईन नोंदणी करण्याचं आश्वासन कामगार राज्यमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात कोणतेही कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं नाही भाजप सरकार फक्त घोषणाबाजी करण्यात माहीर आहे यांना फक्त गाजर दाखवता येत इचलकरंजी आयुक्तांची बदली करा काम न अधिकाऱ्यांची बदली करा या सर्वाच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला इचलकरंजीत कामगारांना बारा बारा तास काम करूनही कोणतीही संरक्षण मिळत नसल्याचे राजू निकम यांनी सांगितले भाजप सरकारविरोधी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महानकार न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम